बाप्पाच्या स्वागतासाठी आपण जशी आरास करतो त्याचप्रमाणे बाप्पाचे आवडते खाद्यान्न म्हणजेच मोदक, त्यानंतर खीर, तर त्यात करूनही खपली गव्हाची, खास करून खीर ही बाप्पाच्या नेहमी नैवेद्याला आवडता असा पदार्थ. ही खीर पारंपरिक पद्धतीने आणि दाटसर अशी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर धनश्री पाटील, डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी जी खीर आहे ती खीर आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी खिरीचे गहू म्हणजे ज्याला खपली गहू म्हणतात, जे आपलं 5000 वर्षापूर्वीचं जुनं असं वाण आहे खपली गव्हाचं, ते पारंपरिक असे गहू आपण एक तर वाटीभर घेतलेले आहेत, ते स्वच्छ करून आपण त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं त्याच पाण्यात भिजत घालून पुन्हा हे नितळून घेऊन आपण एका कपड्यावर त्याला सुकवत ठेवणार आहोत. हे सुकवून झाले की त्यानंतर एक आपण हे खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला कोंडा बाजूला होईल. हे आपण शक्यतो गहू हे सावलीमध्ये सुकवायचे आहेत, त्यामुळे त्याचा मऊपणा राहतो आणि शिजायला खूप सोपे जातात असे गहू. अशा पद्धतीने मी इथं पल्स मोडवर 2 ते 3 वेळा फिरवून ते पाकळून घेऊन त्यातला कोंडा बाजूला केला आहे आणि अशा पद्धतीने आपले हे गहू आता शिजवण्यासाठी तयार आहेत. हे गहू जे आहेत हे जर खपली गहूच आपण वापरले तर खीर अतिशय सुंदर आणि दाटसर होते. हे फायबरने भरपूर आणि भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असणारे हे गहू आणि पचायलाही हलके असतात. त्यानंतर आपण आता जर लगेच खीर बनवणार असू तर हे गहू जे आपण खिरीचे तयार केलेत हे 2 ते 3 तास कोमट पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. नाहीतर मग आपण दुसऱ्या दिवशी जर खीर बनवणार असू तर अशा पद्धतीने रात्रभर आपण गार पाण्यात जरी ते भिजत ठेवले तर चालतं. आणि त्यानंतर आपण कुकरला 1 चमचाभर त्यात बासमती तांदूळ घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून खीर ही चांगली एकजीव आणि दाटसर तयार होते. आणि मग कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत, त्यामुळे गहू चांगला शिजला जातो. आणि मग हे मिश्रण आपण कढईत शिजलेलं सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यात एक वाटीभर आपण गरम पाणी घालून त्यामध्ये आता गूळ घालून घेणार आहोत. मी इथं गूळ 1.5 वापरला आहे, म्हणजे 1 वाटी गहू असतील तर 1.5 वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही 2 वाटी गूळसुद्धा इथं वापरू शकता. इथं मीडियम गोड असं होतं आणि माझी गूळ पावडर असल्यामुळं बऱ्यापैकी ती लगेच मिश्रण एकजीव होतं आणि चवीलाही खूप सुंदर लागतं. आणि त्यानंतर आपण 1 ते 4 वेलची छोटा पाव छोटासा तुकडा इतका जायफळाचा हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि तेही घालायचं आहे. त्यानंतर खोवलेलं खोबरं 1-2 ते 4 चमचे आपण घालून घेणार आहोत. मी इथं पुढे चिरलेलं खोबरंही टाकणार आहे. जर तुम्ही चिरलेलं खोबरं तुम्हाला आवडत नसेल तर खोवलेलं खोबरं तुम्ही 1/2 वाटीसुद्धा इथं वापरू शकता. आणि हे मिश्रण शिजेपर्यंत आपण त्यातले मसाले घालणार आहोत. तर त्यामध्ये मी 2 चमचे खसखस हलकीशी भाजून खलबत्त्यामध्ये जराशी बारीक करून घेतलेली आहे आणि तीही आपण ह्या खिरीमध्ये नंतर घालणार आहोत. त्यानंतर आपण मोठे 4 चमचे इतकं तूप घालणार आहोत आणि त्यामध्ये मोठे मोठे खोबऱ्याचे तुकडे हे त्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर ड्रायफ्रूटमध्ये मी इथं काजू आणि बदाम वापरलेले आहेत. शक्यतो मनुके वापरले तर खीर ही आंबट लागते. मग ज्यांना आवडतात त्यांनी मनुके वापरू शकता, पण मी इथं काजू आणि बदामही त्याच तुपामध्ये भाजून घेऊन हे सगळं मिश्रण आपण ते शिजत असणाऱ्या खिरीमध्ये ओतून घ्यायचं आहे. मिश्रण ओतल्यानंतर 5 ते 10 मिनटं आपण मंद गॅसवर ही खीर चांगली मुरून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण 1-2 तास ती खीर चांगली झाकून ठेवायची आहे, जेणेकरून तो गहू चांगला उमलला जातो आणि मग खीर आपली मऊसूद आणि एकजीव एकसारखी अशी होते. बऱ्याचदा आपण बाजारातला गहू विकत आणतो त्यावेळी असं होतं की त्या गव्हाला विशिष्ट कुबट असा वास येतो, कारण खूप दिवसापूर्वी ते ओले करून त्याचं बारीक केलेलं असतं किंवा कोंडा काढलेला असतो. तर अशावेळी आपण घरच्या घरी त्या खपली गव्हापासून खिरीचा गहू तयार करून अशी खीर केलेली नक्कीच चवीलाही चांगली लागते आणि बऱ्याचदा त्याच्यावर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे पॅक्ड फूडमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह घालतो तेही नसल्यामुळं आपल्याला एक चांगलं हेल्दी असं बाप्पांचं हे खाद्यान्न तयार होतं.
सर्व शिजल्यानंतर चवीनुसार थोडंसं एक चिमूटभर मीठ घालायचं आहे. जरी गोड पदार्थ असला तर मिठानं आणखी त्याची चव चांगली होते. आणि मग आपण हे असं झाकून ठेवून एक 2 ते 3 तासानंतर खीर थंड झाली की अशा पद्धतीनं आपण प्लेटमध्ये काढून घेऊन त्यात आणि आपल्याला गरजेनुसार तूप आणि दूध घालून आपण खीर खाऊ शकतो. खिरी खायला खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी असते आणि हा एक छान पौष्टिक पदार्थ आहे जो बल्य असं समजला जातो, म्हणजे बल देणारा, त्याचबरोबर वजनही वाढवणारा आणि लहान मुलांना पौष्टिक असा हा बाप्पाचा नैवेद्य आणि आपल्यासाठीसुद्धा हेल्दी असा हा पदार्थ आहे. आपण अशा पद्धतीने ही खीर नक्की ट्राय करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी आपल्या ज्या हेल्दी टिप्स आहेत किंवा हेल्थविषयी ज्या टिप्स आहेत त्या आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत जाऊ. आणि जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.